नमस्कार स्वागत आहे तुमचं दैनिक बोंबाबोमध्ये भूं आज आपल्यासोबत आहेत सध्या ज्या वेब सिरीजने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे ज्या वेब सिरीजचे संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे त्या वेब सिरीजमधली प्रमुख आणि मुख्य कलाकार असलेली तेजस्विनी पंडित तेजस्विनी स्वागत आहे तुझं दैनिक बोंबाबोमध्ये भूं <laughs> यापूर्वी तेजस्विनीला वेगवेगळ्या भूमिका करताना प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे या अगोदर देखील तिला वेब सिरीजमध्ये पाहिलेलं आहे परंतु जेव्हा आयशाची तिची भूमिका प्रेक्षकांसमोर आली आणि त्याच्याबद्दल जी एक चर्चा सुरू झाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच आता चर्चा होते की आयुष्याने ही भूमिका कशी काय स्वीकारली किंवा तिने कसं काय केलं सो आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत तिला काही प्रश्न विचारणार आहोत सगळ्यात पहिले या भूमिकेच्या सिलेक्शनबद्दल सांगशील म्हणजे तुला विचारणा केली त्यानंतर तुझी प्रतिक्रिया काय होती एकतर मला या भूमिकेसाठी अभिजित पानसेसरांनी विचारलं आणि मला त्यांनी ऑफर करताना फक्त पहिलं वाक्य ते हेच म्हणाले होते की मला अत्यंत धाडसी अभिनेत्री याच्यासाठी पाहिजे तर म्हणून मी तुझ्याकडे ही स्क्रिप्ट घेऊन आलो आहे तर मी म्हटलं क्या बात आहे म्हटलं ओके तर मी म्हटलं की ते म्हणाले आधी स्टोरी ऐक आए। स्टोरी ऐकलं तर आपण पुढे बोलूयात तर मी स्टोरी ऐकली आणि स्टोरी ऐकल्यानंतर माझं असं झालं की मा माझ्यासाठी आयशा किंवा मा तेजस्विनीला काय ह्याच्यामध्ये करायला मिळेल हे फार महत्त्वाचं राहिलं नाही माझ्यासाठी तो कंटेंट खूप महत्त्वाचा झाला माझ्यासाठी एका अशा कलाकृतीचा आपण भाग होणार आहोत जी कलाकृती आतापर्यंत अशा पद्धतीची अशा धाटणीची कलाकृती चालली नाही म्हणून मी तो स्वार्थ साधला आणि मी ही भूमिका स्वीकारली जेव्हा या टीजर आला तेव्हापासूनच खरं तर चर्चा सुरू झाली <laughs> आणि त्या दोन अभिनेत्रींची एक प्राजक्ता तुमची परंतु जेव्हा घरच्यांना ही गोष्ट कळाली किंवा त्यांना जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्यांची रिॲक्शन नेमकी काय होती नाही माझी आई या क्षेत्रात खूप पूर्वीपासूनच आहे म्हणजे ती अभिनेत्री आहे आणि तिच्या Um, काळात म्हणजे मी एकोणीसशे एक सत्तर सालीचं बोलते एकोणीसशे सत्तर साली तिने रखेली नावाच्या नाटकातूनच सुरुवात केली होती आणि त्याच्यात तिने भूमिका केली होती त्यामुळे तिच्यासाठी एखाद्या सेक्स वर्करचं काम किंवा एखाद्या एस्कॉटचं काम करणं हे काय अगदीच नवीन नव्हतं पण कितीही नाही म्हटलं तरी मुलगी असते ना, ना? म्हणजे आपण करणं वेगळं आणि मुलींनी करणं वेगळं तिला डेफिनेटली ती म्हणत होती मला की मला खूप आनंद आहे की तू एका अत्यंत दुर्लक्षित भागाच्या कथा लोकांपर्यंत मांडणार आहे याचा खूप आनंद आहे पण तुला हे झेपेल ना असं ती म्हणाली होती तर आता मला असं वाटतं की मला ते झेपत आणि नक्कीच एखादा सीन देणं वेगळं परंतु ती भूमिका करणे त्यापेक्षा कठीण असतं तर ही भूमिका आव्हानात्मक होती तर त्याच्यासाठी वेगळी अशी तयारी काय केली प्रिपरेशन कसं केलं मला असं वाटतं की कुठलीही भूमिका करताना कलाकार आहे ना हा Um, so, कलाकारचा पहिला ट्रेट असतो ऑब्झर्व करणं आणि तुमच्या ज्या कुठल्या भूमिका तुम्ही रंगवता त्या तुमच्या आजूबाजूलाच असतात म्हणजे ह्याच्यातनं काहीतरी घेणं हिच्यातनं काहीतरी घेणं त्यांचं मिळून बांधणी करून एक भूमिका आपण नव्याने जन्म घालत असतो कारण आयशा नावाची कुठली व्यक्ती किंवा अशा प्रकारची व्यक्ती माझ्या ज्ञात नाही आहे तर पण मग आयशाला कसं रंगवायचं तर मग इथनं हे घ्यायचं तिथनं ते घ्यायचं आणि ऑब्वियसली पानसे सरांनी आम्हाला काय कामाटीपुरा आणि इथे त्याच त्याचं बऱ्यापैकी नॉलेज आम्हाला दिलं होतं आम्हाला तिथे नेलं होतं प्राजक्ताला तर पर्सनली प्राजक्ताने व्हिजिट केलं मी पण पुण्यामध्ये पर्सनली काही सेक्स वर्कर्सला भेटले आणि ते भेटल्यानंतर त्यांच्या कहाणी ऐकल्यानंतर असं वाटतं की आपण अत्यंत सुखात आहोत आणि ह्यांच्या स्टोरीज लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे बरं आम्ही जे आत्ता रानबजारमध्ये दाखवते त्या केवळ दोनच स्टोरीज आहेत अशा असंख्य स्टोरीज आहेत त्यांच्या ज्या आम्ही पर्सनली ऐकत होतो त्यातल्या त्या दोनच स्टोरीज मांडता येतात आणि मला तर खूप अभिमान आहे माझा माझ्या कुटुंबाला माझा अभिमान आहे आणि मला कधी आईने ह्याच्यावरनं ना टोकलं नाही माझी बहीण आज तग सगळ्यात जास्त एक्सायटेड कुठल्या प्रोजेक्टसाठी होती, होती तर ह्याच्यासाठी होती तर आम्ही सगळे वर्ल्ड सिनेमा बघणारी माणसं आहोत आणि वर्ल्ड कंटेंट बघतो आम्ही तर मला माझ्या घरच्यांनी सुद्धा एक कलाकार म्हणून एक भूमिका म्हणून कदाचित त्यांना ते बघताना अडचण वाटली तेजस्वी आजपर्यंत महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी तुला वेगवेगळ्या भूमिका करताना पाहिलं पण सिंधुताईच्यामुळं तुझ्या म्हणजे आजवरच्या प्रवासामध्ये एक महिलाचा दगड आपण म्हणू शकतो लोक तुला ज्यावेळेस बघतात त्यावेळेस पहिलं त्यांच्या डोळ्यापुढे सिंधुताई सकाळी मग कधी हा विचार नाही केला का की मी ही भूमिका केल्यानंतर माझा प्रेक्षक माझ्यापासून त्यांना काय काय वाटेल त्यांच्यासाठीचा विचार केला होता नाही मला मला असं वाटतं की प्रेक्षकताई करायच्या आधी सुद्धा मी अशा भूमिका केल्या होत्या किंवा राधर त्याच्यानंतर सुद्धा मी अनुराधा नावाची ना, एक वेब सिरीज केली मी समांतर नावाची वेब सिरीज केली तर समांतरमध्ये पण माझे काही बोल्ड सिक्वेन्सेस होते ऑफकोर्स ते नवरा बायको होते पण मी तेच म्हणते की लोकांना Uh, मी एक कलाकार आहे आणि कलाकारांनी जर का वेगवेगळ्या म्हणजे रोज मी तुला जर का वरणभात खायला दिलं तर तू खाऊन खाऊन कंटाळशील ना म्हणशील रोज काय वरणभात देतेस काहीतरी वेगळं दे खायला तर तसं लोक पण माझ्याविषयी बोलायला लागतील की रोज रोज तुम्ही येता रोज रोज तसाच तस अभिनय करतात तसेच कॅरेक्टर्स तुम्ही करता, करता। वेगळं काहीतरी घेऊन या आणि माणूस कलाकार म्हणून मलासुद्धा कंटाळ येण्याची खूप शक्यता आहे ना तर म्हणून मी वेगवेगळे प्रयत्न करत राहीन आणि आता लोकांनी ते बघायचे की नाही बघायचे ह्याच्यावरती माझा कंट्रोल नाही त्यांनी त्यांना आवडलं तर ते डेफिनेटली बघावं नाही आवडलं तर त्यांनी मला जवळ आवर्जून येऊन सांगावं की मला नाही आवडलं म्हणजे मला ते क्रिटिसिजम घ्यायला कधीच प्रॉब्लेम नसतो पण केवळ एक कलाकार आहे म्हणून फक्त चांगल्याच बाजू दाखवायच्या आणि मी तर म्हणते की हे वाईट बाजू कशी काय मग ह्याच्यामध्ये ऑकवर्ड काय वाटतं आहे की कुठली मराठी स्त्री ही आ, सेक्स वर्कर असू शकत नाही का तर असू शकते ना मग त्यांच्यामध्ये अनेक मराठी मुली होत्या ज्या काही स्वतःच्या स्वमर्जीने आल्या होत्या काही जबरदस्तीने तिथे आणल्या गेल्या होत्या पण म्हणून त्यांच्या कथाच आपण मांडायच्या नाहीत मग त्यांच्या स्टोरीज लोकांपर्यंत पोहोचणार कशा आपण जर का चा। कायम चांगलं चांगलंच दाखवायला लागलो तर मग ह्या ज्या दुर्लक्षित गोष्टी आहेत किंवा दुर्लक्षित भाग आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचायचं कसं सम रानबाजार हा सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी जोडलेला आहे अगदी सिरियस टॉपिक असल्यासारखा आपण त्याच्यावरती बोलतोय किंवा तो आहेच किंबहुना पण शूटिंग दरम्यान असे काही किस्से झाले किंवा अशा काही घटना घडल्या गट की जे कधीच विसरता येणार नाही नाही एकतर मुळात आम्ही हे जेव्हा शूट करत होतो तेव्हा अगदी कडक लॉकडाऊन चालू होतं तर मास्क आणि हे ते कंपल्सरीच होतं सॅनिटायझिंग सॅनिटायझेशन कंपल्सरी होतं आम्हाला खूप काळजी घेऊन हे सगळं करावं लागत होतं पण एक सिक्वेन्स आहे जो मी ॲक्च्युली आता खरं तर सांगू नाही शकत कारण मी माझ्या कॅरेक्टरच्या बाबतीत काही सांगितलं तर तुम्ही जर का तीन एपिसोड्स बघितले असतील पहिले तर पहिल्या तीन मध्ये आता अशा स्टेजला आपण आलो आहोत की जिथे आयशाला पोलीस यंत्रणा शोधते तर मी काही सांगितलं तुम्हाला पुढचे लीड्स लागतील किंवा पुढच्या एपिसोड मधले काही गोष्टी सुटतील <laughs> तर मी काही सांगू शकत नाही मी uh, किस्से सेटचे किस्से सांगू शकत नाही पण हा आज खर तर हो आता पाच झालेत पन... पण पाच yeah. ah, मध्ये सुद्धा तुम्हाला कळणार नाही कारण अजून पाच यायचे आहेत <laughs> okay. तर पण अशा प्रकारचा सब्जेक्ट शूट करताना सुद्धा म्हणजे प्राजक्ताला तर आय गेस तिला बऱ्यापैकी त्या गोष्टीचा त्रास झाला बिकॉज तिला तिची का कहाणी मांडायची होती कॅरेक्टर म्हणून रत्ना जे कॅरेक्टर आहे त्याच्यात तिची कॅरेक्टर तिने आणि खूप सुंदर एक दहा मिनट में, दहा मिनटाचा एक सिक्वेन्स आहे तो खूप सुंदर तिने शूट केला आहे तर खूप गोष्टी आहेत अशा मला असं वाटतं की अभिजित पानसे सगळ्यात बेस्ट पार्ट अबाउट रान बाजार आहेत अभिजित पानचे स्वतः राजकारण खूप सक्रिय आहेत तुम्ही राजकारण खूप जवळून पाहिलं आहे तर रानबाजारमध्ये तुम्हाला खूप अशी रहस्य गुपित आणि अशा गोष्टी बघायला मिळतील ज्या तुम्हाला फक्त ऐकी होत्या की ओ आता तुम्ही जर का रानबाजार बघितलं तर तुम्हाला असं कळेल की अच्छा ही व्यक्ती हे आहे ही व्यक्ती ही आहे अच्छा हा तो इन्सिडेंट आहे तर तुम्हाला ऐकून माहिती असतं पण बघण्यात वेगळी गंमत असते तेजस्वीनी कुठलाही किस्सा सांगण्याच्या मूडमध्ये नाही <laughs> किंवा तिला ते सांगायचं सा नाहीये परंतु एक डायलॉग तर ती दैनिक बोबाच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच बोलू शकते एक डायलॉग वेब सिरीज मधला हो अजून आता पहिला तीन एपिसोड मध्ये तर मी बोलतच नाहीये हार्डली एखाद दुसरं वाक्य माझ्या तोंडून येतो पण uh, मी सांगायचंय तिला सांगायचंय पण पुड आहे ना ते कसं सांगावं हां म्हणजे ते आता पुढचं मी मी कोण आहे मी आयशा आहे का मी आता शाइदा आहे का मी नेमकी कोण आहे हे तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही रानबाजार बघितला पाहिजे आणि मी माझा कुठलाही डायलॉग सांगितलं तरी तुम्हाला मी कळणार आहे मी कोण आहे त्यामुळे मी हा डायलॉग पण नाही म्हणणार ओके सो okay. so, रानबाजार पाहिल्यानंतरच आपल्याला ले ते समजेल किंवा पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद दैनिक बोंबा मला वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू